मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयामध्ये औषधांचा प्रचंड तुटवडा आहे. अत्यावश्यक आणि गरजेची असणारी अँटीबायोटिक आणि सलाइन देखील या ठिकाणी उपलब्ध नाहीत. गरिबांवर आता बाहेरून औषधं विकत आणण्याची वेळ आलेली आहे. पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याकडून औषध खरेदीची निविदा प्रक्रिया जी आहे ती रखडली आणि त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. महिन्याभरापासून औषधांचा तुटवडा जाणवत असूनही पालिका प्रशासनाच्या केवळ बैठकांवर बैठका होत आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराचा फटका आता गरीब रुग्णांना बसू लागला आहे. अंदर बोले के अंदर नहीं है, आपको बाहर से लाने पड़ेगा. आँख की ड्रॉप है ये, आँख में डालने के लिए, जांच करवाने के लिए उन्होंने हमसे बाहर के लिए भेजा. तो बाहर से लेकर आए हैं. अंदर में नहीं मिल रहा है ऐसा बोला? हाँ, अंदर बोला, अंदर नहीं है बोला. डॉक्टर लोग ने लिखे दिए बाहर से लाओ करके. अंदर, हाँ, अंदर में नहीं मिल रहा है? अंदर नहीं दिए इसके लिए. कितना खर्चा है आपका अभी? क्या 400 के 500 कुछ है इसमें? क्या है इसमें? रेग्युलरली जी औषधं रेट कॉन्ट्रॅक्टवरती नाहीत ती आम्ही लोकल परचेस करून देण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु इथे येणाऱ्या पेशंटची संख्या भरमसाट असल्यामुळे कधीकधी ह्या आमच्या प्रयत्नांना संपूर्णपणे यश येत नाही. तरी पण येथे आलेल्या प्रत्येक गरिबाला मोफत अतिशय उच्च दर्जाचा वैद्यकीय सल्ला आणि त्याला अफोर्डेबल कॉस्टची मेडिसिन देण्याचा आमचा सतत प्रयत्न आहे. तर सायन रुग्णालयामध्ये नेमक्या कोणत्या औषधांचा तुटवडा आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अँटीबायोटिक ड्रग्स आणि गोळ्या ही औषधं सध्या उपलब्ध नाही आहेत. सलाइन देखील या ठिकाणी रुग्णांना मिळत नाहीये. अनेस्थेशियाकरिता लागणारी ट्यूब देखील रुग्णालयात उपलब्ध नाही. ड्रेसिंग मटेरियल देखील उपलब्ध नाही. सायन रुग्णालयातील औषधांचा तुटवडा आपण बघतोय. ड्रेसिंग मटेरियलसाठी चिकट टेप 2 वर्षांपासून या रुग्णालयात नाही आहे. सर्जरीकरिता लागणाऱ्या कपड्यांचा नियमित पुरवठा देखील या रुग्णालयात होत नाही आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे